नमस्कार मित्रांनो आय सेकंडीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ची व्हिडिओ बनवणार आहोत आणि खूप दिवसानंतर आपण ही व्हिडिओ बनवत आहोत ओके काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि मधल्या काही व्हिडिओ येऊ शकल्या नाही बघा आता सर्वात पहिले सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा की आपली एक्झाम डेट ही फिक्स झाली आहेत आणि खूप जणांनी कमेंट्स करून बाकीच्यांनी मेल्स करून मला कळवलं की लवकर व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे मी हे एक अपडेटेड व्हिडिओ टाकत आहे ओके तर बघा आता आपला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे की एक्झाम डेट आता फिक्स झाली आहे आपल्याकडे जवळपास दोन महिन्याचा टाईम आहे तर याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे ओके तर पुढे करायचं काय तो बेसिक क्वेश्चन्स आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता करायचं आहे की आपल्याला आपल्या स्टडी करे किंवा जो काही आपला लॅगमध्ये झाला आहे ज्याच्यामध्ये आपण एक्झाम येणार आहे एक्झाम येणार आहे असा विचार करून अभ्यास केला नाही आहे ओके तर आपल्याला तो आता स्टार्ट करायचा आहे आता बघा मी आता इथे परत एकदा आपला जो काही इम्पॉर्टंट सिलेबस आहे किंवा कोणता क्वेश्चन किती मार्काला विचारले जातात तो आपण एकदा बघूया जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या वेबसाईटवरून मी घेतला आहे तर बघा आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला बेसिकली की आपला जो एक्झामचा टायमिंग आहे तो आहे नव्वद मिनटाचा ओके आणि आपल्याला क्वेश्चन आहे शंभर आता याच्यामध्ये जे काही टॉपिक्स येणार आहे ते मॅथसाठी म्हणजे गणितासाठी आपल्याला पंचवीस क्वेश्चन आहे त्याच्यानंतर जनरल सायन्स विज्ञानासाठी आपल्याला पंचवीस आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो त्याच्यासाठी तीस मार्क्स आहे जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स ओके तर याच्यासाठी वीस मार्क्स आहे तर टोटल झाले आपले शंभर मार्क्स ओके तर आता हे कवर अप कसे करायचे तर बघा हे कवर अप करताना आपल्याला बेसिकली सर्वात पहिले लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तर अभ्यासाला बसताना हा पॉईंट बघून घ्यायचं की कोणत्या विषयाला किती टॉपिक्सला किती मार्क्स आहे ओके okay? कोणत्या विषयातल्या किती टॉपिक्सला मार्क्स आहे आणि तेच टॉपिक आपण कवर अप करणार आहोत ओके तर आता बघा मी आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये सेवन्टी टू एटी पर्सेंट डेटा हा सर्वांचा कवर अप केला आहे तो आपण एकदा बघूया आणि तो कशा पद्धतीने बघायचा तो मी आज एकदा एक्सप्लेन एक करणार आहे ओके okay? चला आता बघूया आपण इथे बघा आता आपण गेलो आहे यूट्यूबवर ओके okay? तर बेसिकली मी तुम्हाला एक इथं गोष्ट एक्सप्लेन करतो आहे मी आता ओपन केली इनकॉगडिनेटेट टॅब तर मी इथे टाकणार की आय एस अकॅडमी ओके तर आय एस अकॅडमी टाकलं तर या पद्धतीने आपला चॅनल येतो ओके तर या चॅनलवरती क्लिक करायचं आहे नंतर जायचं आहे आपल्याला प्लेलिस्टमध्ये ओके तर प्लेलिस्टमध्ये तुम्ही जेव्हा जाल तर इथं बघाल शॉर्ट बायच्या खाली प्रॅक्टिस सिरीज मॅथ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रसायनशास्त्र केमिस्ट्री प्रकाश ऊर्जा चुंबकत्व उष्णता ध्वनी ह्या पद्धतीने आपण प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे आपल्या चॅनलवरती ओके तर तुम्ही जर स्क्रोल करत जाणार तर खाली तुम्हाला खूप मोठी प्लेलिस्ट दिसेल आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जे काही इम्पॉर्टंट आपल्याला टॉपिक्स आहे एक्झामच्या दृष्टीने ते आपण सर्व काही याच्यामध्ये कवर अप केले आहे ओके आणि ते टॉपिक वाईज कवर अप केले आहे जे आपल्याला सिलेबसनुसार आहे तर जसं की तुम्ही प्रकाश ऊर्जामध्ये जाणार ओके तुम्हाला एक जस्ट मी एक्झाम्पल देतो आहे की कसं बघायचं आहे तर प्रकाश ऊर्जामध्ये आपण पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री आणि पार्ट फोर केलं आहे आता बघा पार्ट वन आणि पार्ट टू जे आहे तर याच्यामध्ये याच्यामधल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहे ज्या काही आपल्याला लॉजिक आपल्याला वापरायचे आहे किंवा जे काही पुस्तकात आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले आहे ते सर्वच्या सर्व ज्याला आपण थेअरी म्हणतो बेसिकली ओके ती सर्व कवर अप केली आहे तुम्ही जर ही थेअरी चांगल्या पद्धतीने बघितली तर तुम्ही पुढचे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने किंवा पुढचे क्वेश्चन्स जे आहे ते इझिली सॉल्व्ह करू शकतात आणि सर्व काही एक्झाम बघा कोणतीही एक्झाम असू द्या आर आर बी असू द्या किंवा बाकीच्या कोणत्याही एक्झाम असू द्या त्याच्यामध्ये जर तुम्हाला बेसिक बेसिक कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर असेल तर तुम्ही बाकीचे सर्व टॉपिक चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात ओके तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा प्रकाश ऊर्जा झाली तर एक एक टॉपिक घ्या लेट से उष्णता किंवा हीट हा टॉपिक घेतला तुम्ही तर याच्यामध्ये पार्ट वनपासून पार्ट फायपर्यंत बघण्यासाठी स्टार्ट करा ओके क्रमानुसार स्टार्ट करा कारण ते सर्व एक दुसऱ्यांना लिंक आहे ते जे 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 काही टॉपिक्स मी घेतले आहे ते एक दुसऱ्यांना लिंक आहे जर पार्ट वन बघितला असेल तर पार्ट टू कळेल ओके तर ह्या पद्धतीने बघा आणि मॅक्सिमम सराव करा जेणेकरून तुमचा जो काही सराव आहे तर तो आपल्या साठ दिवसाच्या आत बसला पाहिजे ओके डेली चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा डेली मॅक्सिमम टाईम काढा आणि मॅक्सिमम वेळ द्या तुम्हाला स्वतःला आणि मॅक्सिमम तुम्ही तयारी करा त्याच पद्धतीने बघा आपण काही सिम्पल सिंपल ट्रिक्स आहे दोनने भागणे अकराचा गुणाकार ज्या काही आपल्याला स्पीड मॅथ ज्याला आपण म्हणतो किंवा जे काही कमी टाईममध्ये आपल्याला एक्झाम पण करण्यासाठी लागतात त्या ई पण इथे एक्सप्लेन केलं आहे तुम्ही त्याही बघू शकतात ओके आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि बाकीचं जेव्हा तुमची प्रॅक्टिस पूर्ण होणार त्यानंतर स्टार्ट करा की ज्या काही आर आर बी दोन हजार अठराच्या एक्झाम्स आहे आपण एक्झाम्पल्स आहे किंवा जे काही क्वेश्चन्स विचारले गेले आहे ते आपण सॉल्व केले आहे ती सिरीज पण याच्यामध्ये अवेलेबल आहे तुम्ही ती पण सॉल्व्ह करू शकतात ओके तर ते ती त्याच्यानंतर सॉल्व करायचा प्रयत्न करा सर्वात पहिले जे काही बेसिक आहे ते सर्व काही अभ्यास करायचा प्रयत्न करा आता परत येऊया आपल्या टॉपिककडे ओके तर आता बघा हे झालं की आपण जे काही याच्या आधी शिकलो आहेत ते रिवाईज कसं करायचं आणि तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन कसं बघू शकतात बघा बहुदा होतं काय मी ही गोष्ट याच्यासाठी सांगतोय की बहुतेक वेळा आपण जो काही अभ्यास करतो तो यूट्यूब जसं रिकमेंड करतायत त्या व्हिडिओ आपण बघत चालतो ओके तर यूट्यूब कधी कधी काय करतं जर लॉ त्यांच्या अल्गोरिदममध्ये पार्ट वन नंतर पार्ट टू नसेल ओके okay, तर ती भलतीच व्हिडिओ दाखवतो दुसरीच व्हिडिओ दाखवतो आणि आपण त्या व्हिडिओ बघून आणि मधला पार्ट आपण आऊट करून टाकतो ओके तर तसं न करता प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये ज्या काही व्हिडिओज असतील त्या पार्टनुसार बघा वर खाली करून बघू नका जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय ओके okay, आता याच्यामध्ये आपण आता बघा काय करणार आहोत साठ दिवसासाठी आपण सायन्स मॅथ्स आणि बाकीचा जो काही सब्जेक्ट आहे ओके जसं की इंटेलिजन्स अँड जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग रिजनिंगचा मॅक्सिमम टॉपिक आपण कवर अप केला आहे तर याच्यामध्ये जो काही बाकी आहे तो करंट अफेअरचा टॉपिक बाकी आहे ओके okay, तर पुढील काही दिवसांसाठी आपण करंट अफेअरचा टॉपिक घेणार आहोत त्याच्यावरच्या व्हिडिओज आपण बनवणार आहोत ओके okay, ते क्वेश्चन आपण समजून घेणार आहोत आणि येणाऱ्या पुढच्या काही दिवसात आपण परत एकदा प्रॅक्टिस सिरीज आपण घेणार आहोत आपली जी प्रॅक्टिस सिरीज बाकी होती ती प्रॅक्टिस सिरीज पण त्याआधी तुम्ही समजा व्हिडिओज बघितल्या आणि बाकीचा जो काही स्टडी म्हणजे तुम्हाला तुम्ही तिथपर्यंत आणलं तर आपण जे काही प्रॅक्टिस सिरीजमध्ये क्वेश्चन घेणार आहोत तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता ओके आता बघा याच्यामध्ये समजा तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा एखादी गोष्ट समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात खूप साऱ्या मुलांच्या कमेंट्स आल्या मला ओके तर मित्रांनो आता आपण यानंतर आपल्या व्हिडिओज येतील रेग्युलरली येतील आणि सध्या काही टेक्निकल इश्यूमुळे आपल्या त्या व्हिडिओ येऊ शकल्याने ओके तो इशू लवकरच रिझॉल्व्ह होईल आणि आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करूया ओके धन्यवाद तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर <coughs> तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकतात आपण त्यावरती व्हिडिओ नेक्स्ट याच्यामध्ये बनवूया धन्यवाद